सिनेटच्या निवडणुकीत आता ठाकरेंच्या युवासेनेनं आणखी 2 जागी विजय मिळवला. मगाशी 5 जागा समोर आलेल्या होत्या, आता एकूण 7 जागा या ठाकरेंच्या युवासेनेने जिंकल्याचं समोर येत आहे. प्रदीप सावंत आणि मिलिंद साटम यांनी खुल्या वर्गातनं मतांचा कोटा जो आहे तो पूर्ण केलाय, त्यामुळे आता सध्याच्या स्थितीला 10 पैकी 7 जागी सिनेट निवडणुकीमध्ये युवासेनेने बाजी मारल्याचं बघायला मिळत आहे. वेदांत नेप अधिक अपडेट देतील. वेदांत, आता आणखी 2 जागांचे निकाल समोर येत आहेत जवळपास. वेदांत, ज्या प्रकारे आपण बघितलं 5 ज्या आरक्षित जागा होत्या त्या 5 जागांवर युवासेनेचे उमेदवार हे विजयी झालेले आहेत, आणि त्यानंतर आता खुल्या प्रवर्गातील, कारण पसंती क्रमांकानुसार ही मतमोजणी होते आणि त्यामध्ये आणखी 2 उमेदवार हे विजयी झालेले आहेत. अधिकृत घोषणा बाकी आहे, ज्यामध्ये प्रदीप सावंत त्यासोबतच मिलिंद साटम हे युवासेनेचे 2 उमेदवार जे आधी सुद्धा सिनेट मध्ये होते त्यांचा आता या सिनेट निवडणुकीमध्ये सुद्धा पुन्हा एकदा विजय झालेला आहे. आणि साधारणपणे आपण बघितलं तर 1100 कोटा होता, हा कोटा या दोन्ही उमेदवारांनी पूर्ण केलेला आहे. तर इतर 3 ठिकाणचे निकाल सुद्धा थोड्याच वेळात आपल्या समोर येतील. त्या 3 जागांवर सुद्धा युवासेना आघाडीवर असल्याचं सांगण्यात येत आहे. धन्यवाद वेदांत या माहितीबद्दल. तर सिनेटमध्ये हे 2 पॅनल समोरासमोर होते, अभाविप आणि युवासेना, ज्याच्यामध्ये युवासेनेतनं स्नेहा गवळी, शीतल शेठ, मयूर पांचाळ, धनराज कोहचडे, शशिकांत झोरे हे जिंकलेत, आणि त्यासोबतच प्रदीप सावंत आणि मिलिंद साटम यांनीही विजय मिळवल्याचं पाहायला मिळत आहे. मयूर पांचाळ युवासेनेचे 5350 मतं मिळवली आहेत. तर युवासेनेच्या शीतल शेठ यांनी 5498 मतं घेतलेली आहेत. धनराज कोहचाडे यांनी 5247 मतं पटकावली आहेत. तर स्नेहा गवळी यांनी 5914 मतं घेतलेली आहेत. शशिकांत झोरे यांनी 5170 मतं मिळवली आहेत. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.